ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दूधगंगा नदीतून वेगळ्या पाइपलाइनचा विचार, आमदार शशिकला जोडले। निपाणीकरांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी जवाहर तलावाला केवळ पाणी साठवण्यासाठी दूधगंगा नदीतून वेगळी पाइपलाइन निर्माण करण्याचा विचार केलेला असून याविषयी संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबरच चर्चा केली आहे आणि याचे प्रपोजल सरकारला देण्यात आले आहे। येणाऱ्या काळामध्ये भविष्यात 25 ते 30 वर्ष निपाणीकरांना कोणत्याही प्रकारे पाणी समस्येला सामोरं जावं लागणार नाही अशी माहिती आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी दिली। अजूनही आम्ही हे ठेवून घेतलंय काय पुढचं आणि वाढत्या निपाणीचं कनेक्शनसाठी एक्सटेन्शन एरियासाठी ह्या प्रपोजलमध्ये 41 किलोमीटरचं आम्ही परत ह्याच्यामध्ये ॲडिशनल पाईपलाईनचं हे घातलेलं आहे, एस्टिमेटमध्ये घातलेलं आहे। 41 किलोमीटर एक्सटेन्शन एरियामध्ये कुठंही आलं तर ते पण आपण घातलेलं आहे आणि त्या 41 किलोमीटरच्या बरोबर 2000 कनेक्शन एक्स्ट्रा प्लस त्याच्यामध्ये आपण ठेवून घेतलेलं आहे, म्हणजे कुठेही काही प्रॉब्लेम आला तर ते 2000 असलं ते तेव्हाच्या तेव्हा आपल्याकडं हे पण प्रोव्हिजन आम्ही ठेवून घेतलेलं आहे। 50% असते, 50% सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट 40 असते आणि नगरपालिका 10% आणि जे आहे ते उचलून बाहेर आणणार। ते पाईप आता 2 ह्याचं आहे, यस्ट्रेज 2 फूट आहे, ते 3.5 फूट करणार, पाईपचा साईज मोठा करून घेणार आणि जे काही तिथलं सिस्टम आहे ते बाहेर काढून ते वेगळंच रूम करून त्याला हे करणार, कारण आता सगळं एकत्र आहे ना, ते मग ते पाईपचं हे मोठं करून घेणार। त्याचं काय आहे ते नवीन प्रपोजल करायला लागले ते वेगळंच त्याला आणि ह्याला लिंक करू नका, हे तरी हाय त्यात हे डेव्हलप करायला लागलंय आणि अल्टरनेटिव्ह दूधगंगाचं आहे आपण सेपरेट स्कीम करायला प्रपोजल।